अमरावतीत माजी सरपंचने एका महिला वनरक्षकेला आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. सत्तर खाल्ले की तुझ्या काय घरचे खाल्ले तू रे? सरकारचे खाल्ले ना. सरकारचे काम करून खाल्ले तुझ्या सरकार. मार 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 मारा दो गई मारा 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 दो गई मारा 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 हाँ मारा दो गई मारा बरोबर मारा 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 मारू दे तेन मारू दे. अमरावतीमधील सातारा परसोडी गावाच्या माजी सरपंचाने एका महिला वनरक्षकेला व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली असून धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती देखील होती. पोटात लाथा दगड मारल्या गेल्याने ती रक्तबंबाळ झाली आहे. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्रात महिलांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. महिलांनी आक्रमक झाल्याशिवाय त्यांना शिक्षा होणार नाही, तसेच कोणी जर महिलांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. साताऱ्यामध्ये जी घटना आपल्याला सगळ्यांना दिसली, जी आपण सगळ्यांनी बघितली, ती मन उद्विग्न करणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. खरं महिलांनी, मला असं वाटतं की महिलांनी देखील आरेला कार्य करणं शिकलं पाहिजे. मला भरपूर लोक म्हणतात की तू आक्रमक आहे, मग काय करायचं? मग आपण ते सहन करत राहायचं का? नाही, नैसर्गिकरित्या महिला सक्षम आहेत, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्या ताकदवर आहेत. आणि मग काही दिवसांनी त्या सगळ्या गोष्टींना घाबरायला लागतात. आरडाओरडा झाला त्याच्यावर उत्तर देत नाही. कोणी आपल्याला थोबाडीत मारली तर आपण त्याचा हात पकडायची हिंमत ठेवली पाहिजे. खरं ज्या व्यक्तीने ती जी अधिकारीला, महिला अधिकाऱ्याला साताऱ्यामध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्याला जी मारहाण केली, ही निंदनीय आहे, याचा निषेधच आहे. पण त्यांच्यावर कारवाई देखील त्या ठिकाणी झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिलांवर या अशा जर गोष्टी कोणी करत असेल तर कोणीच खपवून घेणार नाही.